प्रकाश पोरे ने सीरम इंस्टीट्यूट के खिलाफ कोर्ट में याचिका दायर की थी। 15 अप्रैल को नागपुर कोर्ट ने अदार पुनावाला के नाम से नोटिस जारी किया है। असा है देशामध्ये जे काही वैक्सीन घेतल्यानंतर सध्याच्या घडीला लोकांना प्रचंड प्रॉब्लेम्स येत आहेत, अनेक मृत्यू होत आहेत, कार्डियक अरेस्ट होत आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये लोकांना ब्रेन स्ट्रोक्स होता आहेत, ब्लड क्लॉट्स होता आहेत, पॅरालिसिस होता आहेत, त्याचबरोबर कॅन्सरचे पेशंट वाढले आहेत। तर या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा सगळे जगभराचे रिपोर्ट आमच्याकडे आले तर त्यावेळेला या सगळ्या संदर्भामध्ये सीरम इन्स्टिट्यूट पुण्याला आमचे अवेकन इंडिया मूव्हमेंटचे काही लोक तिथे गेले असता की हे सगळं तुम्ही सांगताय की तुमचं वॅक्सिन सेफ आहे आणि याचा संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला काही कल्पना दिली नाही की तुमचं तुम्ही बनवलेलं जे वॅक्सिन आहे त्याच्यामध्ये काही ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात वगैरे या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला काही कल्पना दिली नाही। त्यावर तुम्ही असं सांगितलं की आमचं वॅक्सिन खूप सेफ आहे, लोकांनी ते सेफ वॅक्सिन घेतलं आणि त्याच्यानंतर लोकांना खूप प्रॉब्लेम आले, कार्डियक अरेस्ट वगैरे सगळे जे मी आता तुम्हाला सांगितले ते सगळे आजार लोकांना झालेत आणि तुम्ही लोकांची दिशाभूल केली, तर हे सगळं तुम्ही खोटं बोलले आहात, लोकांची तुम्ही दिशाभूल केली आहे आणि तुम्ही मास मर्डरर आहात। म्हणजे बंदुकीच्या गोळीनी कोणाला मारणं हा गुन्हा होऊ शकतो, तर तुम्ही इंजेक्शन देऊन लोकांना लाखो लोकांना मारलं आहे। जगातल्या 21 देशांनी तुमचं वॅक्सिन बॅन केलं आहे, 21 देशांनी तुमचं वॅक्सिन बंद केलं आहे आणि असं असताना तरी तुम्ही अजून सांगताय की आमचं वॅक्सिन सेफ आहे। तर या सगळ्या संदर्भामध्ये आमची अवेकन इंडिया मूव्हमेंटचे लोक सीरम इन्स्टिट्यूट पुण्याला त्यांच्या इथे निदर्शनं करायला गेली असता यांनी पोलिसांना सांगितलं की अवेकन इंडिया मूव्हमेंटचे गुंड बदमाश लोक असे तिथे येत आहेत, आमच्या इन्स्टिट्यूटवर येऊन राहिले आहेत आणि त्यांना येण्यापासून मज्जाव करा आणि ते त्यांना येऊ नका देऊ वगैरे असं त्यांनी सांगितलं पोलिसांना। तर पोलिसांनी आमचीही बाजू ऐकून घेतली आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितलं आम्ही असा मज्जाव करू शकत नाही कारण निदर्शनं करणं हा लोकशाहीमध्ये सगळ्यांचा हक्क आहे। तर अशातलं झालं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जे काही सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांना वगैरे खोटे आमच्या सगळ्या संदर्भामध्ये सांगितलं, तर ह्या सगळ्यांमध्ये जे अवेकन इंडिया मूव्हमेंटची जी काही बदनामी झाली आहे त्याचबरोबर हे त्या वॅक्सिननी जे हजारो लोक मरत आहेत ज्याचे रिपोर्ट्स आमच्याकडे आहेत, भारत सरकारने ह्या सगळ्या संदर्भामध्ये सांगितलं की कोविशिल्डनी अशा अशा मृत्यू झालेले आहेत आणि आम्ही जे म्हणतो आहे ती बाजू खरी आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने जर कोणाचे मृत्यू होत असतील तर लोकांनी त्या सीरम इन्स्टिट्यूटवर दावे दाखल करावे असं भारत सरकारने सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये ॲफिडेव्हिट दिला आहे सुप्रीम कोर्टामध्ये। मग असं असताना या माणसांनी सीरम इन्स्टिट्यूटनी जी लोकांसोबत फसवणूक केली, आमच्या संस्थेची बदनामी केली, आमच्यावर जे खोटे नाटे आरोप केले याच्यामुळे आमच्या हजारो लाखो सदस्य जे भारतभराचे आहेत आमच्या संस्थेचं जे रेप्युटेशन आहे आणि लोकांची जी काही मानहानी केली आहे याच्यासाठी आम्ही याच्यावर हे गुन्हे दाखल केलेले आहेत, याच्यावर आम्ही दावे आमच्या अनेक लोकांनी दाखल केलेले आहेत, त्यातलाच एक भाग म्हणून मी माझा बाकीच्या लोकांनी 100-100 कोटी रुपयाचे दावे दाखल केलेले आहेत, मी 10,000 कोटीचा दावा सीरम इन्स्टिट्यूटवर दाखल केलेला आहे आणि याचेच हे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत आणि कोर्टा नागपूर हायकोर्टाच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये हा दावा दाखल केल्यानंतर आमचा दावा हा नागपूर हायकोर्टाने मान्य करून घेतला, ॲडमिट करून घेतला आणि याच्यावर नोटीस सर्व केलेली आहे की तुमचा हा दावा आम्ही का दाखल करून घेऊ नये, तू याचं उत्तर दे। काल त्याच्या संदर्भामध्ये त्याला उत्तर मागितलं होतं, त्याचा वकील हजर झाला होता, एक 10-12 दिवसांनंतरची त्याला तारीख पुन्हा दिलेली आहे या सगळ्या संदर्भामध्ये आणि याच्या मध्ये आम्ही काय म्हणतो त्याला आमचे वकील जे काकडे म्हणून आहेत इथे नागपूरला त्यांच्या माध्यमातून हा दावा दाखल करण्यात आला, ॲडव्होकेट निलेश ओझा जे आहेत त्यांनीसुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये पैरवी सगळी केलेली आहे आणि त्यांच्या मागे मुंबई बार असोसिएशन जे आहे आणि त्यांचे जे 500 वकील आहेत तेसुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये आमच्यासोबत आहेत।